कसवाई चलाव घ्याता सगळा भया जीव करी दाडा दाडा। कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्र गडाने नटलेला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका, डोंगर दऱ्यांनी व्यापलेला जैव विविधतेने समृद्ध असा हा प्रदेश। या भागात विविध प्रकारच्या रानभाज्या आढळतात। या जैव विविधतेचे संवर्धन, त्याचा शाश्वत वापर आणि त्यातून उपजीविकेच्या संधी निर्माण करणे ही काळाची गरज। याच उद्देशाने बायफ संस्थेने अकोले तालुक्यातील देवगाव येथील रानभाज्यांचे आणि इथल्या पीक विविधतेचे प्रदर्शन आणि जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित केला होता। आजचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मिलेट जनजागृती व आपल्या भागामध्ये असलेले जे काही रानभाज्या, रानतंग म्हणजे औषधी वनस्पती याची माहिती आणि महत्व काय काय म्हणत एक भाजी बिया तेल नंतर फळांची भाजी म्हणते, अजून लाडू बनतात एक झालं, दुसरं खीर कोणतं म्हटलं फुलांची खीर बनते, अजून आंबील बनते, भारंगी काय खाता येत, कोळी कोळी पानांची भाजी, पण याच्या फुलाची भाजी पण होते कशी करायची आपल्या वालाच्या फुलांसारखी, कांदा कापून करायची काय ते पाणी प्यायचे, त्याच्यासाठी पण उपयोगाला आहे। अजून बियाचं काय करता, त्याच नाव आहे मानव आदिवासी जनता, फक्त काय शेती करते की जनावर खोडलं त्याचा रस करायचा, तो जनावर काय होतो कोसळ ताई, हे कोळसण्याचं झाड आहे आणि याच्या मुळ्यांचा वापर आहे ना आपल्या तळपायाला, ते कुरूप असतं ना त्या कुरूपासाठी चालत आहे, जनावरांसाठी टिवा बिवा आला ना त्याच्या मुळ्या त्याच्यावर चालतं, ते कुरडू भाजी करतात औषधा नाही वापरतात काहीतरी पोटा दुखल्याला, ते भाजीचं ना मुटकी बनवतात फांद्याची भाजी, हिला पात्री म्हणतात, हिचे ते कावीळीवर मुळे चालतात, याची भाजी खातात, की भाजी बनवते कित्रुक आहे आणि त्याची मुळी पण डोक्याला उगाळून बसवली ना असं डोकं दुखायला लागलं तरी ती पण उपयोगी येते। हे उंबर, ह्या उंबराची फळांची पण भाजी करतात आणि याचा चवार पण काढतात पोळ्याच्या वेळेस बैलांना, आणि त्या उंबराचा पाणी आपल्या अंगवर निघतो ना लहान मुलांच्या, त्या गवरासाठी ना ह्या उंबराचा पाणी मुळीत वाढायची आणि त्या मुळीला एक मडका बांधून ठेवायचा आणि रात्रभर ते मडकं भरलं का त्या पाणी लहान मुलांना पाजायचा, एकदम थंड राहते। आज मला बायफ तर्फे इथे एक संधी मिळाली की मी येऊन इथे
अकोलेला इथल्या आदिवासींनी तयार केलेल्या रानभाज्यांचा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. आपण जे रोज खातो बटाटा शिमला मिरची फ्लावर कोबी ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या जमिनीत उगणाऱ्या अशा भाज्या आहेत ज्या की पौष्टिक आहेत, चवीला उत्कृष्ट आहेत, वर त्या आपल्या आहेत, त्या इथल्या जमिनीतल्या उगणाऱ्या भाज्या आहेत. त्या खाऊन असं वाटलं की आपण इथे शिफ्ट व्हायला पाहिजे. आपण आता आपली पिढी किंवा आत्ताची जनरेशन हळूहळू न्यूट्री कॉन्शियस होत चालली आहे आणि त्यासाठी आपण बाहेरच्या सोर्सेसकडे जातो आहे, पण त्याऐवजी आपण स्वतःकडे बघू शकतो की आपल्याकडे ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी जमिनीत उपलब्ध आहेत. हे रानभाज्यांचं काम असं चालू केलं आपण. आता त्या काही जंगलात होत्या आणि पूर्ण आपण इथं जंगलातून काढून आणि इथं आणून लावले ते. त्याच्यामुळं मग आपण इथं हे बडदे हा दिवा, इथं शेजारी हा सुरण मोठा, हा पाचूट कांदा आणि शेजारी फांदा, हे चित्रुक आहे, हे चित्रुकाचं झाड आहे, ही बारंगी बाई काळी आलू, हा ही कोळूची भाजी, हा आणि ही धाप्याची भाजी, चुरडचं झाड हे काही आलेत पण जवळपास 80 ते 85 प्रकारचे रानभाजी या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वात जास्त आवडती या ठिकाणची रानभाजी जर सांगायची जाईल तर चिचरोडा आहे, करटोली आहे, फानभाजी आहे, करंदा आहे, कडकिंदा आहे, त्याचबरोबर आबई, असे बहुत सारे या ठिकाणी रानभाजी उपलब्ध आहे. लोकांच्या रोजच्या आहारामध्ये सांगायचं झालं, पाऊस पडते वेळी जर विचार करायचा झाला तर कोळू भाजी आहे, कॅना भाजी आहे, हे पारंपरिक पद्धतीनं या भागामध्ये आज याची उपलब्धता असून लोक पावसाळ्यामध्ये रोजच्या रोज आहारामध्ये याचा वापर करतात. सह्याद्रीच्या आणि कळसूबाई राजा हरिश्चंद्राच्या अभयारण्यामध्ये या रानभाज्यांची पूर्वी उपलब्धता खूप होती, आता ती थोडी दुर्मिळ होत चालली आहे. पण आज ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ह्या भाज्यांबद्दलची जनजागृती होऊन या परिसरातील सगळे आदिवासी शेतकऱ्यांनी ह्या भाज्यांचं संवर्धन करण्याकडे कल वाढवला आहे. आज प्रत्येकाच्या परसबागेमध्ये ह्या रानभाजी, रानकंद आणि जंगली अन्न वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणावर करून लोक रोजच्या आहारामध्ये याचा अन्न म्हणून वापर करताना दिसून येत आहे. जीवकारी दाडा दा